विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ, गुड मॉर्निंग टू ऑल। आज आपण मौद्रिक धोरण, इकॉनॉमी, मौद्रिक धोरण, मॉनेटरी पॉलिसी अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत। तर जगातील असंख्य देशांमध्ये जी वेगवेगळी सरकारी त्या देशातील सरकारी चालतात, ते संपूर्ण सरकारी प्रक्रिया नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्या देशाचा विकास करण्यासाठी मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण आणि नीती आयोग, योजना आयोग अशा अनेक प्रकारच्या प्रक्रियेचा किंवा सिस्टीमचा अभ्यास त्या सरकारच्या व्यवस्थापनाला, प्रशासनाला करावा लागतो। ज्या देशामध्ये बँकिंग सिस्टीमचा अभ्यास कर, संपूर्ण करारोपण प्रक्रियेच्या सिस्टीमचा अभ्यास करून देशातील सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक विकास करून देशाचा आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी आणि देशातील जनतेचं कल्याण करण्यासाठी संपूर्ण मॉनिटरी सिस्टीमचा, मौद्रिक धोरणाचा उपयोग करावा लागतो, ज्यामध्ये देशाचा आर्थिक विकासाची स्थिरता निर्माण करणे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे, आर्थिक विकासाचा फार मोठा एक आर्थिक विकास निर्माण करण्यासाठी उद्दिष्ट गाठणे, आर्थिक स्थिरता निर्माण करणे, किमतीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये स्थायित्व निर्माण करणे आणि वस्तू आणि सेवांच्या किमती ठरविणे, अशा अनेक प्रकारच्या प्रक्रियेचा मौद्रिक धोरणामध्ये अभ्यास करावा लागतो। त्यामध्ये आपण भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये सरकार कशा पद्धतीने चलनविषयक धोरण, मुद्राविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी कशा प्रकारे अंमलात आणते या संदर्भात आपण विचार करणार आहोत। तर भारतासारख्या स्वतंत्र राष्ट्रामध्ये मौद्रिक धोरण ठरवण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्याची व्यवस्थापनाची, सरकारी व्यवस्थापनाची प्रक्रिया निर्माण करावी लागते। संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून मौद्रिक धोरणाचा केवळ संबंध देशातील आर्थिक विकास करणे किंवा आर्थिक स्थिरता निर्माण करणे किंवा वस्तू आणि सेवेच्या किमती ठरवणे किंवा संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करणे एवढंच नव्हे, तर या पद्धतीने आपल्या देशामध्ये राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण या दोन प्रक्रियाद्वारे केंद्र सरकारला या सिस्टीममध्ये करावं लागतं। यामध्ये जॉन्सन या अर्थतज्ज्ञांनी एक परिभाषा या मौद्रिक धोरणाची केलेली आहे। ते म्हणतात की मौद्रिक धोरण म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया, मौद्रिक धोरण म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया की जिथे आर्थिक धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुद्रेच्या पुरवठ्यावर, म्हणजे देशातील मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँकेने निर्माण केलेले, आखलेले किंवा निर्माण केलेले धोरण होय। म्हणजे रिझर्व्ह बँकेला सरकारी व्यवस्थापन, पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी, मुद्रेच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया ठरवण्यासाठी मुद्रा नियंत्रणावर, मुद्रेचं नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक सिस्टम निर्माण करावी लागते। ती व्यापक सिस्टम रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेतून करावी लागते। तर पॉल इंजिन असं म्हणतात की मुद्राविषयक व्यवस्थेच्या कार्यामुळे जो होणारा महत्तम फायदा, एखाद्या देशामध्ये मुद्राविषयक व्यवस्थेच्या कार्यामुळे निर्माण होणारा जो महत्तम फायदा, हा जो ज्यामुळे कुठल्याही प्रकारच्या सिस्टीमचं नुकसान न होता न्यूनतम पद्धतीने नुकसानीची भरपाई निर्माण करणे, त्याकरता आखण्यात येणाऱ्या धोरणाच्या मौद्रिक प्रक्रियेला मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं। त्यापुढेही केंट नावाचे अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की पूर्ण रोजगार देशामध्ये, एखाद्या देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी
साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून चलनविषयक धोरण ठरवण्याची प्रक्रिया, मुद्रा विषयक धोरण ठरवण्याची प्रक्रिया ज्या मुद्रेच्या विस्तारामध्ये आणि संकोचामध्ये व्यवस्थापन घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरणारे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण। म्हणजे इथे आपल्याला मुद्रास्फीती, मुद्रा अपस्फीती म्हणजे मुद्रेचा विस्तार आणि मुद्रेचा संकोच या पद्धतीने संतुलन करण्याची प्रक्रिया म्हणजे मौद्रिक धोरणाची प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेची किती आवश्यकता आहे, मुद्रेची किती आवश्यकता आहे आणि त्या मुद्रेची आवश्यकता निर्माण करून मुद्रा प्रत्ययाच्या पुरवठ्यामध्ये किती आवश्यकतेनुसार बदल करावा लागतोय या संदर्भात जी प्रक्रिया करून एखाद्या धोरणामध्ये मौद्रिक पद्धतीने करण्यात येते त्याला मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं। तर मौद्रिक धोरणाची ही सर्वात साधी आणि सोपी प्रक्रिया किंवा संकल्पना मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर या संदर्भात मौद्रिक धोरणाची वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे किंवा आपण म्हणून मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत ती खालीलप्रमाणे पाहूया। तर आर्थिक धोरण ठरवण्याच्या दृष्टीने, देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने आर्थिक धोरण निर्माण करण्यात येते आणि हे आर्थिक धोरण पूर्ण गाठण्यासाठी अनेक आर्थिक धोरणाच्या माध्यमांचा उपयोग केला जातो आणि हा माध्यमांचा उपयोग करत असताना आर्थिक धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्या साधनांचा ज्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो त्या प्रक्रियेमध्ये देशातील परिस्थिती कशी आहे, एकंदरीत देशातील परिस्थिती कशी आहे, भारतातील आर्थिक स्थिती कशी आहे किंवा संपूर्ण देशाची सामाजिक स्थिती कशी आहे या प्रक्रियेवरून किंवा या सिस्टीमवरून देशातील केंद्रीय बँकेला, रिझर्व बँकेला मौद्रिक धोरण ठरवावं लागतं ज्यामध्ये पैशाचा पुरवठा, प्रत्यय पुरवठा आणि पैशाचा पुरवठा निर्माण करून एक आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा रोजगार, जसं आपण पूर्ण रोजगार कोणत्याही देशात नसतो पण पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करण्याच्या प्रक्रियेने देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया ज्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक उपक्रम निर्माण करून, जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा प्रक्रिया निर्माण करून, रोजगारीची प्रक्रिया निर्माण करून देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणे, आर्थिक विकास करणे मौद्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून वस्तू व सेवेच्या किमती ठरवणे हे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट या मौद्रिक धोरणामध्ये दिसून येतं। त्यामध्ये पहिला मौद्रिक धोरणाचं पहिलं उद्दिष्ट आहे रोजगारीमध्ये वाढ निर्माण करणे। तर रोजगारीमध्ये वाढ निर्माण करणे प्रत्येक देशाच्या विकसनशील राष्ट्राची सर्वात मोठी समस्या जर असेल तर रोजगार निर्माण करण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात त्या देशामध्ये सरकारला अवलंबावी लागते। आता ही रोजगारीमध्ये वाढ निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीचं धोरण कोणत्या प्रकारचं आहे, अल्पकालीन गुंतवणूक आहे की दीर्घकालीन गुंतवणूक आहे। अल्पकालीन गुंतवणूक असेल तर सरकारला वर्किंग कॅपिटल चा जास्तीत जास्त उपयोग करावा लागतो। म्हणजे स्थायी गुंतवणूक करायची असेल तर मोठ्या प्रमाणात उद्योगांना भाग भांडवल निर्माण करण्याची रचना म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर निर्माण करून ज्यामध्ये अति भांडवलीकरण, न्यून भांडवलीकरण अशा मोठ्या मोठ्या भांडवलीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करावा लागतो। आता गुंतवणुकीमध्ये वाढ जर होत नसेल तर रोजगार कसे वाढेल, एम्प्लॉयमेंट कसा क्रिएट होईल। म्हणून गुंतवणुकी वाढण्यासाठी जे प्रयत्न बँकिंग क्षेत्राद्वारे, प्रत्येक बँकिंग क्षेत्राद्वारे, तसंच केंद्रीय बँकांद्वारे, सरकार ज्या देशामध्ये जे राष्ट्रीयकृत बँक आहे त्या एकूण राष्ट्रीयकृत बँकांच्या सहाय्याने
काही खाजगी बँकांच्या सहाय्याने देशामध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात निर्माण करावी लागेल. एकदा गुंतवणूक मौद्रिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात निर्माण झाली की मग रोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करता येतं, आणि रोजगारीमध्ये वाढ निर्माण झाली की मग मध्यवर्ती बँका त्या गुंतवणूक निरंतर गुंतवणूक निर्माण करण्यासाठी स्वस्त किंवा फार कमी व्याजदरावर पतपुरवठा निर्माण करण्यासाठी बँका वेगवेगळ्या प्रकारची धोरणे आखतात. आणि प्रत्येक पुरवठा निर्माण करताना बँकांना व्याजाचे दर ठरवावे लागतात. व्याजदर सेंट्रल बँक बँकेचे दर ठरवतो आणि राष्ट्रीयकृत बँका आपल्या बँकेच्या व्याजाचे दर ठरवतात. आता ज्याप्रमाणे सेंट्रल बँकेचा केंद्रीय बँकेच्या बँकिंग रेट मध्ये ज्याप्रमाणे वाढ होईल त्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका कमर्शियल बँकांच्या व्याजाचे दर वाढत असतात. जर केंद्रीय बँक बँकेचे दर कमी होत ठेवत असेल तर कमर्शियल बँका सुद्धा आपल्या बँकेच्या व्याजाचे दर हे कमी ठेवत असतात. साधारणतः समसमान म्हणजे बँकिंग दर केंद्रीय बँकेचे बँकिंग दर आणि कमर्शियल बँकिंगचे व्याजाचे दर हे समसमान साधारणतः सारख्याच पद्धतीने कमी जास्त होताना दिसते. तर ते त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. जसं आपल्या देशामध्ये आता डिफ्लेशनची फार मोठ्या प्रमाणात प्रक्रिया फार वेगाने मंदीच्या काळ मोठ्या प्रमाणात ज्वलंत मंदी म्हणतो आपण, ज्वलंत मंदीच्या अवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सापडलेली आहे. 2014 पासून आपल्या देशाला मंदीची घर लागली होती आणि आता वर्तमान काळामध्ये मंदीची घर फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. संपूर्ण बँका सर्वात मोठ्या जास्त कमर्शियल बँक म्हणजे SBI 1,20,000 crore रुपयाचं NPA या NPA मध्ये सापडलेली आहे. PNB 54,000 crore रुपयाच्या NPA मध्ये सापडलेली आहे. IDBI जवळपास 12,000 crore रुपयाच्या घरामध्ये सापडलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या बँका केवळ महाराष्ट्र बँक सुद्धा या वर्षी 2020-21 या आर्थिक वर्षात सुद्धा बँकेला 1,500 crore रुपयेचा एक NPA निर्माण झालेला आहे. ज्या महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2014 पूर्वी 0% NPA होता तो 2014 150 crore 2015 350 crore अशा पद्धतीने वेगाने वाढत आज जो 1,500 crore रुपयाच्या NPA मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे. म्हणजे साधारणतः आता ह्या कमर्शियल बँकेच्या माध्यमातून जर गुंतवणूक निर्माण केल्यानंतर प्रत्येक पुरवठा जेव्हा बँका वेगवेगळ्या उद्योजकांना वेगवेगळ्या गरजू असणाऱ्या लोकांना जेव्हा बँक व्याजाने पैसा देते कर्जावर रकमा देते तर त्याची वसुली सुद्धा त्याच प्रमाणात बँकांनी करायला पाहिजे. मौद्रिक धोरण देशाच्या आर्थिक विकासासाठी देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी देशामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी देशामध्ये आपण म्हणतो की वस्तू व सेवेच्या किमती ठरवण्यासाठी देशामध्ये आर्थिक वृद्धी निर्माण करण्यासाठी या प्रत्येक धोरणाचा म्हणजे मौद्रिक धोरणाचा वापर करावा लागतो. परंतु वर्तमान काळामध्ये रोजगारीचं तंत्र नकारात्मक पद्धतीने विरुद्ध दिशेने आपल्या देशात निर्माण होऊन राहिलेलं आहे. ज्याप्रमाणे 2013 पर्यंत देशाचा आर्थिक 7.5% देशाचा आर्थिक विकास होता. मौद्रिक धोरणाची प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने देशामध्ये निर्माण होत होती. जनतेचा विश्वास सरकारांवर होता. देशामध्ये एक प्रकारच्या आर्थिक वृद्धीची किंवा विकासाची एक प्रक्रिया निर्माण होत होती. परंतु आज वर्तमान काळामध्ये पाहतो आपण मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँकेच्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रश्न मौद्रिक प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे की
देशामध्ये मुद्रेचा साठा हा फार कमी कमी होऊ लागलेला आहे आणि मुद्रेचा साठा कमी होऊ लागलेला आहे तर तो साठा वाढवण्यासाठी सरकारने अनेक तंत्र उपयोग केले. जसं जीएसटीचा उपयोग केला, जीएसटीच्या माध्यमातून सरकारने पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. 28% जीएसटीचा रेट निर्माण करून पैसा, पेट्रोलियमचे दर रोज वेगाने वाढले तर ती गुंतवणूक या सरकारमध्ये निर्माण आली तर त्यामध्ये मग त्याचा उपयोग रोजगार वाढवण्यासाठी सरकारने करायला पाहिजे होता. जेव्हा सरकार केंद्रीय बँकेमध्ये सरकारी कराच्या रूपाने जेव्हा खजिना तयार होतो, साठा निर्माण होतो, तेव्हा केंद्रीय बँकेने त्या गुंतवणुकीचा उपयोग देशामध्ये रोजगार वाढवण्यासाठी निर्माण करायला पाहिजे होता, गरिबी निवारण करण्यासाठी निर्माण करायला पाहिजे होता, देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात त्यासाठी निर्माण करायला पाहिजे होता, म्हणजे रोजगार निर्माण झाला असता. परंतु आपल्या देशामध्ये रोजगारीचं प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगारीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सरकारी आश्वासनं देतात. एका वर्षाला 2 कोटी लोकांचा रोजगार निर्माण करू अशा पद्धतीने सरकारने जनतेला किंवा देशामध्ये आर्थिक विकास निर्माण करण्यासाठी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचा प्रयोग सुद्धा देशामधल्या लोकांना दिला. तर अशा पद्धतीने जर समजा तोच रोजगार खऱ्या अर्थाने जर प्रत्यक्षामध्ये सरकारने निर्माण केला असता तर मुद्रेचा प्रवेग मोठ्या प्रमाणात वाढला असता. आपल्या देशामध्ये आपण मोठ्या प्रमाणात विदेशी बँकांकडून कर्ज न घेता देशातल्या गुंतवणुकीच्या आधारावर आपण रोजगार निर्माण केला असता. तर मौद्रिक धोरण हे योग्य दिशेने जर समजा मौद्रिक धोरणाचं चक्र योग्य दिशेने निर्माण झालं असतं तर प्रभावी रोजगार निर्माण झाला असता, मुद्रेचा प्रवेग मोठ्या प्रमाणे वाढला असता, गुंतवणुकीचं धोरण मोठ्या प्रमाणात वाढलं असतं. म्हणजे मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती आणि रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार धंदे किंवा उद्योगधंद्यामध्ये रोजगार निर्माण झाला असता, लोकांना एक चांगली नवचैतन्य रोजगारीचं देशात निर्माण होऊन एक रोजगारीच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात मौद्रिक धोरण राबवता आलं असतं. किमतीमध्ये स्थिरता करण्यासाठी देशामध्ये मौद्रिक धोरणाची आवश्यकता असते, म्हणजे देशाच्या वस्तू व सेवांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी. आता आपण अनेक वर्षापासून जर मुद्रा बाजारामध्ये जर बघितलं किंवा राजकोषीय धोरणामुळे किंवा मौद्रिक धोरणामुळे वस्तू व सेवेच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने 2014 पूर्वी आपण असं ऐकत होतो की प्रत्यक्ष आवश्यक गरजा आवश्यक वस्तूंच्या किमती वाढू देणार नाही अशी सरकारे वेगवेगळ्या प्रमाणे आश्वासन देत होती. वर्तमान काळात सरकार वस्तू आवश्यक वस्तूच्या किमती स्थिर राहील असं फार मोठ्या हिमतीने सांगू शकतात का जनतेला? नाही. कारण मौद्रिक धोरण चुकीच्या दिशेने निर्माण केल्यामुळे देशामध्ये अस्थिरता जी निर्माण आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, या आर्थिक अस्थिरतेमुळे वस्तू व सेवांच्या किमती मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये म्हणजे आज वाढू लागल्या. वस्तूच्या किमती वाढल्यानंतर देशामध्ये मागणी निर्माण होत नाही, एकंदरीत वस्तूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात पुरवठा निर्माण झालेला आहे. कृषी विभागामध्ये बघा, कृषी क्षेत्रामध्ये शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे, गव्हाचं उत्पादन झालेलं आहे, त्याला वस्तूची किंमत मिळते का? म्हणजे वस्तूची किंमत जर प्राप्त होत असेल मागणी निर्माण झाली पाहिजे, म्हणजे उपभोक्त्यांची बाजारामध्ये त्या वस्तूला मागणी जर निर्माण झाली नाही तर वस्तूच्या किमती स्थिर राहणार नाही. वस्तूच्या किमती फार मोठ्या मागणीच निर्माण झाली तर वस्तूचा पुरवठा तसाच पडून राहील. म्हणजे स्वस्त धान्य सरकारला विकावं लागत आहे. आज 80 कोटी लोकांना वर्तमान बाजारामध्ये बाजारामधून सरकारने 80 कोटी लोकांना स्वस्त धान्य विकलेलं आहे. जर बाजारामध्ये वस्तूच्या किमती स्थिर असत्या तर बाजारामध्ये तेवढं उत्पन्न सरकारच्या तिजोरीत आलं असतं, म्हणजे 80 कोटी लोकांना स्वस्त धान्य विकण्याची वेळ आली नसती. कारण मागणी वस्तूला मागणी नसल्यामुळे सरकारने स्वस्त किमतीने वस्तू विकण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला पुरवठा स्वस्त करून चालणार नाही, उत्पादन खर्च कमी करून चालणार नाही. तर उत्पादन खर्च आणि किंमत यामध्ये घट निर्माण होत असेल तर वस्तूच्या किमती ह्या सुद्धा
त्या पद्धतीने मिळणार नाही. म्हणून संभाव्य दुष्परिणाम असे अनेक प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला उत्पादन खर्च व किंमत पातळीमध्ये घट निर्माण न पुरवठा स्वस्त झाल्यामुळे एक घट निर्माण होते आणि म्हणून मुद्रा परिस्थितीचं नियंत्रण हे आटोक्याबाहेर जाते. म्हणून मुद्रा धोरण एक विशिष्ट किमतीला निर्माण करण्यासाठी पुरवठ्याच्या आवश्यकतेमध्ये बदल करावा लागतो. पुरवठ्याच्या आवश्यकतेमध्ये जर बदल केला नाही तर मागणी सुद्धा निर्माण होणार नाही. म्हणजे त्यासाठी मौद्रिक धोरण हे योग्य पद्धतीने केंद्र सरकारला ठरवावं लागतं. विनिमय दरामध्ये स्थिरता निर्माण करणे. आता विनिमय दरामध्ये स्थिर देशाच्या मुद्रेमध्ये एकक ज्या एककाच्या सहाय्याने दुसऱ्या देशाच्या एककात जी किंमत व्यक्त केली जाते म्हणजे जी किंमत व्यक्त केली जाते त्याला आपण विनिमय दर म्हणतो. आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हा जो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढ करण्यासाठी सुरळीत प्रक्रिया मौद्रिक प्रक्रिया ही सुरळीतपणे चालली पाहिजे. आणि विदेशी भांडवलाला जर आकर्षण करायचं असेल आणि विदेशी भांडवलाला आकर्षित करण्यासाठी विनिमय दरामध्ये स्थिरता निर्माण करणे विनिमय दर हा स्थिर निर्माण करणे हे सुद्धा सरकारला करावं लागतं. आणि विनिमय दरात जर स्थिरता नसेल तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. व्यापार चक्रामध्ये अस्थिरता निर्माण होते. व्यापार चक्रामध्ये अस्थिर इकॉनॉमिक क्रायसिस निर्माण होतात. म्हणून विदेशी भांडवलाचं मोठे म्हणजे अडथळे निर्माण झाले फायनान्शियल ऑब्स्टॅकल निर्माण झाले की भांडवलाचं पलायन होते कॅपिटल आउटसोर्सिंग होते. आपल्या देशामध्ये मधून अनेक कोट्यावधी रुपये आउटसोर्सिंग झालेले आहेत ते कराच्या माध्यमातून विक्रीच्या माध्यमातून म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देशातला पैसा हा विदेशात गेलेला आहे. त्यामुळे देशाचा परिणाम देशाचा आर्थिक विकास हा कमकुवत झालेला आहे कमजोर झालेला आहे असं आपल्याला दिसते. तर एवढं बोलून मी माझं लेक्चर ते संपवतो. विद्यार्थी मित्र धन्यवाद.